राहुरी शहरात 12 आणि 13 एप्रिल रोजी शांती प्रार्थना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर थॉमस यांनी 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यातील त्यांच्या कामा हॉस्पिटलमधील चित्तथरारक अनुभव उपस्थितांना सांगितलाय. तुमच्याकडे नीतिमत्ता असल्यास सैतान तुम्हाला काही करू शकत नाही. वासना ही भयानक आहे, त्यामुळे तुम्ही व्यभिचारापासून दूर राहा असे आवाहन मुंबईचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर थॉमस यांनी केले. 12 आणि 13 एप्रिल रोजी झालेल्या या शांती प्रार्थना महोत्सवाच्या वेळी मान्यवरांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आलाय. डॉक्टर थॉमस यांनी 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यातील त्यांच्या कामा हॉस्पिटलमधील चित्तथरारक अनुभव उपस्थितांना सांगितलाय. आणि तुम्ही देवजा बाप, देवजा पुत्र आणि देवजा पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेला आहात, तर तुम्ही येशू ख्रिस्ताला परिधान केलेला आहात. येशू ख्रिस्त आमचा नीतिमत्वाचा वस्त्र आहे. आता आमच्याकडे वस्त्र आहे आणि त्या वस्त्राचं नाव आहे येशू ख्रिस्त. आणि नीतिमत्वाचे वस्त्र परिधान करणारे लोक आम्ही आहोत. प्रियांनो, बायबलमध्ये वस्त्रांविषयी खूप लिहिलेलं आहे. चला ना आपण जाऊया याकोबाकडे. याकोबाच्या विषयी पाहूया काय झालंय त्याला. चला, उत्पत्ती त्याच्या 37 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये लिहिलेलं आहे. याकोबाला 12 मुले आहेत, त्याच्यातला 11वा नंबर ज्याचं नाव योसेफ आहे त्याला तो खूप प्रेम करतो. आणि प्रेमामुळे त्यांनी काय केलं पास्टर सांग बरं. उत्पत्ती इस्रायल आपल्या आणि म्हटलं दादांनो दादांनो दादांनो. तर ह्या दादांना आला राग. त्याचे भाऊ जे पाहिले ना त्यांना, ते म्हटले त्यांना राग आला. का राग आला? हॅलो, ते काळ कोणता होता माहितीये का? जोराने बोला, ब्लॅक अँड व्हाईट. काळ कोणता होता? ब्लॅक अँड व्हाईट च्या काळामध्ये त्या योसेफाने काय घातलेलं आहे? हा, कलरफुल कपडे घातलेले आहेत. म्हणून त्यांना राग आला. याचा अर्थ काय? याचा अर्थ हे आहे, ह्या जगामध्ये सर्वकडे चोहोकडे फक्त पाप भरलेलं आहे. पहा ना. थॉमस पॉवर ग्रुप श्रीरामपूर, श्रीरामपूर पास्टर फेलोशिप, ख्रिस्ती सेना महाराष्ट्र, प्राजक्त सर्व्हिस सेंटर या सर्वांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात संदीप हिवाळे, प्रदीप हिवाळे, संजय हिवाळे, जगदीप हिवाळे, डॉक्टर प्राजक्त हिवाळे आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. यावेळी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, नगरसेवक साळवे उपस्थित होते. सूत्रसंचालन सॅम्युअल साळवे यांनी केलंय. यावेळी हजारो साधक उपस्थित होते. सी24 तास साठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी.